नमस्कार, माधवीस रेसिपीमध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजची आपली वाळवण रेसिपी पहिली ती म्हणजे मिक्स डाळींचे सांडगे। तर त्यासाठी इथे साहित्य बघूया। तर इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतले, एक वाटी उडदाची डाळ, एक वाटी मूग डाळ, एक वाटी मटकी डाळ। तर ह्या ज्या वाट्या आहेत त्या पाव किलोच्या आहेत। तर हे पाव पाव किलो आपल्या सर्व डाळी आहेत। टोटल आपली एक किलोची डाळ इथे तयार झालेली आहे। तर हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे। जाडसर आपल्याला याची पावडर तयार करायची आहे, त्यानंतर आपल्याला चाळणीतून चाळायचे। तर इथे मी छोटे मिक्सरचं भांडं घेतले, तर त्याच्यामध्ये थोडी थोडी डाळ घेऊन मिक्सरला वाटून घेऊ। तर हे बघा, अशा पद्धतीने छान पावडर करून घेतलेली आहे। त्यानंतर इकडे माझ्याकडे रवा चाळायची ही चाळण आहे, याच्याने मी हे चाळून घेणार आहे। कुणी कुणी हे डायरेक्ट डाळी भिजत घालून सुद्धा मिक्सरला वाटून घेतात आणि डायरेक्ट बनवतात सांडगे, पण आमच्याकडे हे अशाच पद्धतीने बनवतात। मी दरवर्षी ह्याच पद्धतीने बनवते, तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याकडे इथे सांडग्यांसाठी लागणारे पीठ जे आहे ते तयार झाले। आता हे उरलेले परत जे आहे रवादार, ते आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि ह्याला परत आपल्याला वाटायचं। तर त्यासाठी मसालासुद्धा लागेल। तर मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात, भरपूर हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलं आहे आणि जिरे घेतलेत। आता ह्याची पेस्ट बनवून घेऊ। तरी असं मी वाटून घेतले वाटण, त्यानंतर कोथिंबीर घेतले मी बारीक चिरून, कोथिंबीरसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आणि चवीनुसार मीठ घालू याच्यामध्ये। मीठ थोडं कमी प्रमाणामध्ये वापरलं तरी चालेल, कारण आपल्याला ह्या सांडग्यांची भाजी बनवायची असते, आपण भाजी बनवतानासुद्धा भाजीमध्ये मीठ घालतो। आता हे सर्व आपल्याला मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे, हाताने छान चोळून घेऊ म्हणजे मसाला सर्वत्र एकत्र होऊन जाईल। त्यानंतर थोडंसं पाणी घेऊन त्याला मळूया, जास्त सैलसरही नाही आणि जास्त घट्टही नाही, नॉर्मल आपण जसं पीठ मळतो तसंच मळू याला। छान एकजीव करून झालेलं आहे। आता याच्यावरती मी वाला कपडा घेऊन याला मी झाकून ठेवते। एक अर्ध्या तासासाठी आपण याला झाकून ठेवू। अर्ध्या तासानंतर आपण याचे सांडगे बनवायचे। तर बघू शकता अर्धा तास झालेला आहे आणि पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे। आता इथे मी तुम्हाला ताटामध्येच घालून दाखवते, थोडेसे करणं ते ताटामध्ये। तर त्यासाठी इथे थोडं पाणी घेतले, पाण्याचा हात थोडा ओला करायचा, हातामध्ये बसेल इतका पिठाचा गोळा घ्यायचा, त्यानंतर त्याला पाणी लावत लावत त्याचे सांडगे तोडायचे बोटांच्या मदतीने। सांडगे बनवताना छोटे छोटेच बनवायचे, कारण ते शिजल्यानंतर खूप फुगतात, जाड होतात, म्हणून बारीक बारीकच सांडगे तोडायचे। तर इथे मी तुम्हाला थोडे करून दाखवते ताटामध्ये। अशा पद्धतीने मी एकदम बारीक बारीक सांडगे जे आहेत ते करत आहे। आमच्या भागात तर याला सांडगेच म्हणतात, काही काही ठिकाणी याला वडेसुद्धा म्हणतात। तर अशा पद्धतीचे इथे मी सांडगे बनवलेत। ते पूर्ण बनवून झालेले आहेत, ह्याला छान 2-3 दिवस उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे आहेत। अशाच पद्धतीने मी सर्व सांडगे बनवून घेणार आहे। ते बघू शकता आपले बनवून झालेत। आता ह्याला छान उन्हामध्ये वाळवू आपण। वाळल्यानंतरही आपले सांडगे तयार झालेले आहेत वर्षभर टिकण्यासाठी। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।